नमस्कार तेजूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारी टोमॅटोची चटणी करणार आहे ही चटणी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता किंवा साईड डिश म्हणून देखील ही रेसिपी ट्राय करू शकता एकदम कमी साहित्यामध्ये होते आणि झटपट होणारे आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एका पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्या जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत तर कांदा मी एक मिडियम साइजचा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याला आपण दोन ते तीन मिनटं हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर जास्त परतायचं नाही फक्त हलकासा कलर चेंज होईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये कांद्याला मी छान परतून घेतलेला आहे यामध्येच आपण आता टोमॅटो टाकून घेऊया तर तीन मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत यामध्ये मी तर कांद्याचा जास्त वापर न करता एकच कांदा वापरलेला आहे आणि तीन मोठ्या साईजचे टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत यामध्येच आता मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते किंवा आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्या मीठ टाकल्यानंतर याला मी चांगलं मिक्स करून घेते म्हणजे मिठामुळे काय होईल टोमॅटोला थोडंसं पाणी सुटेल आणि टोमॅटो सॉफ्ट होतील मिक्स करून झाल्यानंतर यावरती मी झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घेणार आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये मी वाफ काढून झालेली आहे याला मी एकदा मिक्स करून घेते आणि चमच्याच्या पाठीमागच्या साह्यानं आपण याला चांगलं असं मॅश करून घेऊया म्हणजे टोमॅटो आणि कांदा जो आहे तो चांगला एक जे होईल चांगला मिक्स होईल आता यामध्येच मी दोन लहान चमचे काळं तिखट टाकून घेतलेलं आहे जे आपण वर्षभरासाठी करून ठेवतो हेच काळं तिखट मी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी लाल तिखटाचा देखील वापर करू शकता किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकता तर चांगलं मिक्स करून झालेलं आहे यामध्येच मी आता दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया तर शेंगदाण्याच्या शे कुटामुळे चटणीला हलकीशी बाइंडिंग येते तर यामध्ये जरूर वापरा खाताना देखील शेंगदाण्याचं शे कुट यामध्ये छान वाटतो तर नक्की एकदा अशी पद्धतीची चटणी ट्राय करून बघा तुम्हाला जर ही चटणी आंबट वाटत असेल तर तुम्ही हलकीशी यामध्ये दे साखर देखील वापरू शकता यामध्येच मी आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबी टाकून घेतलेली आहे आणि याला देखील मिक्स करून घ्या या चटणीला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत देखील खाऊ शकता एकदम अतिशय चविष्ट लागते तर नक्की एकदा ही अशा पद्धतीची चटणी ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनवरही क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय